morning, students. Today we are here to discuss about the oxidation and the reduction reactions. आज आपण या सेशन मध्ये ज्या रिएक्शन स्टडी करणार आहोत त्या म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे जी लक्षात घ्यायची आहे की आपण ज्या वेळेस सायन्सचा स्टडी करतोय त्यावेळेस कुठली नवीन कन्सेप्ट जर असेल तर ती निश्चितपणे आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड असतेच. आणि त्यामुळे आपण एक सवय लावून घ्यायची आहे, एक थिंकिंग प्रोसेस जी आहे ती महत्वाची आहे. आणि या थिंकिंग प्रोसेसमुळे आपल्याला एक सवय लागते. वी आर फॉर्मिंग द हॅबिट ड्यू टू दिस थिंकिंग प्रोसेस दॅट वी आर रिलेटिंग द सायंटिफिक कन्सेप्ट टू अवर डे टू डे लाईफ. आता ही जी ऑक्सिडेशन प्रोसेस आहे किंवा रिडक्शन प्रोसेस आहे असं जर वाचलं तर आपल्याला हे काहीतरी नवीन वाटतंय. पण लक्षात घ्या की मी जर इथे एक छोटस एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की आपण ऍपल कट करतो आणि हे जे ऍपल कट करतो ते ऍपल जर आपण कट केलं आणि त्या ठिकाणी आपण लगेच जर खाल्लं नाही ते ऍपल तर काय होतं, ते रेडिश ब्राऊन होतं. म्हणजे इथे काय होतं, त्याच्यामध्ये असणारे जे कंपाऊंड आहेत त्याचं ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी रेडिश ब्राऊन कलरचे कंपाऊंड तिथे तयार होतात. आणि बेसिकली जे कंपाऊंड आहेत ते आयर्नचे कंपाऊंड त्या ऍपलमध्ये असतात. आयर्न इज नॉट प्रेझेंट इन द एलिमेंटल फॉर्म ऑर इन द मेटॅलिक स्टेट, इट इज प्रेझेंट इन द कंबाइंड स्टेट. आणि ब्रिंजलचं पण तसंच आहे. ब्रिंजल मध्ये पण काय होतं, आपण ज्यावेळेस ब्रिंजल कट करतो, पाहिलं ना आपण सर्वांनी हे की ब्रिंजल कट करतो, ते कट केल्यानंतर आपण ते रेडीली लगेच यूज केलं नाही तर काय होणार आहे, ते ब्लॅकिश होणार आहे. इट इज अगेन ड्यू टू द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमुळे ते ब्लॅकिश कलरचं होणार आहे इफ इट इज केप्ट फॉर अ लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम. म्हणजे हे लक्षात घ्या, ऑक्सिडेशन ही कन्सेप्ट किती आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड आहे. अजून जर आपण एक्झाम्पल्स घेतले तर अनेक एक्झाम्पल्स आहेत. पेट्रोलचं कंबशन आहे किंवा डोमेस्टिक गॅसचं कंबशन आहे. व्हॉट आर दिस? दीज आर नथिंग बट इट इज दे आर द ऑक्सिडेशन रिएक्शन. मग डोमेस्टिक गॅसचं कंबशन होतं किंवा पेट्रोलचं कंबशन होतं, कुठले गॅसेस बाहेर पडतात? कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडतो, कार्बन मोनॉक्साइड गॅस बाहेर पडतो. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे हायड्रोकार्बन्स आहेत बेसिकली एलपीजी गॅसमध्ये किंवा पेट्रोलमध्ये ते कशाबरोबर रिएक्ट झालेले आहेत? ऑक्सिजन बरोबर. प्रश्न विचारा स्वतःला, ते कशाबरोबर रिएक्ट झालेले आहेत? ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झालेले आहेत. आणि त्याचे कंपाऊंड तयार झालेले आहेत. आणि कोणते कंपाऊंड तयार झालेले आहेत? कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड हे कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन प्रोसेस असं म्हणतो. आणि मग ऑक्सिडेशनच्या ऑपोजिट प्रोसेस जी आहे ती कुठली आहे? रिडक्शन प्रोसेस आहे. आणि ऑक्सिडेशन प्रोसेस जर आपण डे टू डे लाईफ रिलेटेड एक बेस्ट एक्झाम्पल जर पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला एटीपी फॉर्ममध्ये केमिकल एनर्जी मिळते. आणि दिस ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इट टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. मग हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होणारं जे ऑक्सिडेशन आहे त्याचा जर आपण इथे स्टडी करायचा झाला तर तो आपण जर आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहिलं तर टेक्स्टबुकमध्ये काय लिहिलं आहे, पेज नंबर 41, पेज नंबर 42 आणि पेज नंबर 43 वरती आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस ही दिलेली आहे. मग ही जी प्रोसेस आपल्याला या पेजेस वरती दिलेली आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, 43 नंबरचं पेज जे आहे ते नीट लक्षात घ्या की आपण 43 नंबरचं पेज हे का घेतोय, तर तिथे एक छोटासा बॉक्स आहे का, आणि हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये जे सायटोक्रोम सी ऑक्सिडेज नावाचं एन्झाइम आहे, इथे पहा तुम्ही पाहताय तो बॉक्स, तर सायटोक्रोम सी ऑक्सिडेज नावाचं जे एन्झाइम आहे त्या एन्झाइमचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि हे जे एन्झाइम आहे हे एन्झाइम इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये इन्वॉल्व्ह होतं. आणि हे एन्झाइम इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये इन्वॉल्व्ह होणारं जे एन्झाइम आहे हे एन्झाइम काय करतं, इलेक्ट्रॉन्स आणतं मायटोकॉन्ड्रियाकडे. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आपण कशाला म्हणतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आर द रिएक्शन विच आर इन्व्हॉल्विंग अ सिरीज ऑफ रिडॉक्स रिएक्शन. मग रिडॉक्स हा जो वर्ड आहे हा वर्ड रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन वर्डचा कंबाइंड फॉर्म आहे, त्याला आपण काय म्हणतो, रिडॉक्स रिएक्शन असं आपण त्या रिएक्शन्सला म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्या रिएक्शन्स आहेत ह्या रिडॉक्स रिएक्शन्स आहेत. आणि ऑक्सिडेशन ही जी प्रोसेस आहे ही आपण ज्यावेळेस एक सिंगल सेल म्हणून डेव्हलप होतो आपल्या मदर सूम मध्ये, वेन द एम्ब्रियो इज फॉर्म, वेन झायगोट इज फॉर्म, लाईफ प्रोसेस मध्ये स्टडी केलेला आहे, या बॉक्सशी रिलेटेड आहे म्हणून आपण ते डिस्कस करत आहोत.
तेव्हापासून ही रेस्पिरेशन सुरू होते, ती कुठपर्यंत होते, अंटिल अवर होल लाईफस्पॅन हॅज बीन कम्प्लीटेड. म्हणजे लक्षात घ्या, ही जी ऑक्सिडेशन प्रोसेस आहे ही किती सिंपल आहे. इट इज रिलेटेड टू अवर डे टू डे लाईफ. फक्त आपण काय करतो, असे काही शब्द आले नवीन नवीन काही कन्सेप्ट शिकायची म्हटली की घाबरून जातो, आपण ते रिलेट करत नाही आपल्या डे टू डे लाईफशी. म्हणजे हा जो बॉक्स आहे हा इथं मी डिस्कस करण्याचं एकमेव कारण काय आहे की रेस्पिरेशन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन हे आपलं सायन्स टू मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर हा पेज नंबर 43 वरचा पार्ट जो आपल्याला परीक्षेला विचारणार नाही, परंतु हे लक्षात घ्यायचं आहे की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आर द रिएक्शन विच आर इन्व्हॉल्विंग डिफरंट टाइप्स ऑफ रिडॉक्स रिएक्शन अँड साइटोक्रोम सी ऑक्सिडेज इज द एन्झाइम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग इलेक्ट्रॉन फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ रिएक्शन विच आर टेकिंग प्लेस इन द माइटोकॉन्ड्रिया. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये होणाऱ्या ह्या प्रोसेसेस आहेत, ह्या प्रोसेसेसचं लक्षात घ्यायच्या. आणि ही महत्वाची प्रोसेस आहे रेस्पिरेशन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. म्हणजे लक्षात घ्या, केमिस्ट्री इट इज रिलेटेड टू अवर डे टू डे लाईफ. आता दुसरं जे आहे ते आपण पेज नंबर 42 वरती जे आहे ते डिस्कस करणार आहोत. आता पेज नंबर 42 वरती आपल्याला ऑक्सिडंट आणि रिडक्टंट हे दोन वर्ड्स तिथे इंट्रोड्यूस केले आहेत. आणि लक्षात घ्या, हा जो बॉक्स आहे हा बॉक्स सुद्धा इथे कॅन्सल झालेला बॉक्स आहे. म्हणजे हा बॉक्स जरी कॅन्सल झालेला असेल तरी मला असं एक इथे एक प्रश्न विचारते मी तुम्हाला की समजा एक कुक आहे, ठीक आहे, आणि हा जो कुक आहे याला हे करायचं आहे, म्हणजे किचनमध्ये काम करायचं आहे, काहीतरी नवीन रेसिपी तयार करायची आहे, आणि तो तिथे जातोय आणि तो म्हणतोय की मला साखर माहिती नाही आणि मीठ माहिती नाही, आय एम नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन शुगर अँड सॉल्ट, कॅन यू प्लीज टेल मी. तसा प्रकारे हा लक्षात घ्या, म्हणजे मला जर ऑक्सिडेशन माहिती असायला पाहिजे, मला जर रिडक्शन नीड माहिती असायला पाहिजे, सो आय शुड नो व्हॉट इज ऑक्सिडंट अँड व्हॉट इज रिडक्टंट. मला ऑक्सिडंट माहितीच असायला पाहिजे आणि मला रिडक्टंट हा पण माहिती असायला पाहिजे. तर इथे तुम्ही ह्या बॉक्समध्ये जर सहज पाहिलं, अगदी एक सिंपल याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय, या बॉक्समध्ये तुम्हाला एक चार वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स किंवा कंपाऊंड दिसतात. कोणते आहेत? ओझोन, हायड्रोजन पेरोक्साईड, त्याच्यानंतर पोटॅशियम परमँगनेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट. आणि जर तुम्ही याचं जर रिएक्टंट साईड जी आहे ती लेफ्ट साईड आहे आणि प्रॉडक्ट साईड जी आहे ती राईट हँड साईड आहे, तर ती जर आपण पाहिली तर काय दिसते आपल्या त्या ठिकाणी की एक ऑक्सिजन असा एक टिपिकल असा पेक्युलर असा स्पेशल असा एक ऑक्सिजन दिसतोय. मग हा पेक्युलर ऑक्सिजन काय आहे? एक ऑक्सिजन आहे आणि असं त्याला ब्रॅकेट एक ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे. ठीक आहे, आपल्या स्टेट्समध्ये जसं कर्ली ब्रॅकेट असतो तसा हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचं याला, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. तर हा स्क्वेअर ब्रॅकेट असणारा ऑक्सिजन इट इज हायली रिएक्टिव्ह ऑक्सिजन, अतिशय रिएक्टिव्ह ऑक्सिजन आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि हा असा फ्री स्टेटमध्ये सापडत नाही, इट इज अ रॅडिकल अँड इट इज व्हेरी इमिजिएटली कंबाइनिंग विथ एनी अदर रिएक्टंट टू फॉर्म ऑक्साईड. मग हे जे सबस्टन्सेस आहेत यालाच आपण काय म्हणतो? ऑक्सिडंट म्हणतो. मग ऑक्सिडंट कशाला म्हणायचं? ऑक्सिडंट्स आर द सबस्टन्सेस विच आर गिविंग ऑक्सिजन टू फॉर्म ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन टू फॉर्म ऑक्साइड्स. ऑक्साइड्स तयार करण्यासाठी जे रिएक्टंट्स ऑक्सिजन देणार आहेत अशा रिएक्टंट्सला आपण काय म्हणतो? ऑक्सिडंट्स असं म्हणतो. आणि रिडक्टन्स काय म्हणणार याच्या ऑपोजिट? जे ऑक्सिजन काढून घेतात त्यांना आपण काय म्हणणार? रिडक्टंट म्हणणार. किंवा जे हायड्रोजन दुसऱ्यांना देतात त्यांना आपण रिडक्टंट म्हणणार. म्हणजे लक्षात घ्या, हा नेसंट ऑक्सिजन हा केमिस्ट्री मधला खूप महत्वाचा पार्ट आहे हे इथं विसरता कामा नये. म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्हाला हा नेसंट ऑक्सिजन आहे, नेसंट हायड्रोजन पण असतो, दे आर हायली रिएक्टिव्ह. आणि नेसंट या शब्दाचा अर्थ काय होतो? नेसंट या शब्दाचा अर्थ होतो न्यूली बॉर्न ऑक्सिजन और न्यूली बॉर्न हायड्रोजन इज कॉल्ड एज अ नेसंट ऑक्सिजन और अ नेसंट हायड्रोजन. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, विसरायचंच नाहीये ही गोष्ट. आता दुसरी जी गोष्ट आहे याच्यामध्ये महत्वाची ती लक्षात घ्यायची आहे इथे. तर आपल्याला तिथे काही ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ते ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन्स पण आपण डिस्कस करणार आहोत. तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हाय पोटॅशियम परमँगनेट इज यूज फॉर क्लिनिंग ऑफ द वॉटर टँक्स, असा प्रश्न विचारलेला आहे. मग पोटॅशियम परमँगनेट काय युज करतात वॉटर टँक्स क्लीन करताना? कारण तो ऑक्सिजन देतो.
लक्षात घ्या, पोटॅशियम परमँगनेट हा ऑक्सिजन देतो आणि पोटॅशियम परमँगनेटने दिलेला ऑक्सिजन जो आहे तो सोल्युबल सॉल्ट जे असतील वॉटरमध्ये त्याच्याशी रिॲक्ट होतो आणि तो त्याचं काय करतो कंबाईंड फॉर्ममध्ये कॉम्बिनेशन होतं, ऑक्साईड तयार होतात आणि असे ऑक्साईड तयार होतात की जे वॉटर इनसोल्युबल आहे अँड दीज कॅन बी इझिली रिमूव्ह बाय फिल्ट्रेशन. हे झालं आपल्याला क्लिनिंग ऑफ वॉटर टँक्स. आणि दुसरा जो पार्ट आहे तो दुसरा पार्ट जर आपण पाहिला तर आपल्याला तिथे एक प्रश्न विचारलेला आहे बघा, कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड किंवा त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर आपण त्याला म्हणतो किंवा कॅल्शियम हायपोक्लोराईड असं पण त्याला म्हटलं जातं. तर हा जो आहे कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड ब्लिचिंग पावडर त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे CaOCl2. फॉर्म्युला काय आहे ब्लिचिंग पावडरचा, CaOCl2. आणि CaOCl2 व्हाय इट इज यूज फॉर डिसइन्फेक्टिंग वॉटर, बिकॉज इट गिव्स क्लोरीन गॅस व्हेन इट रिएक्ट्स विथ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड बरोबर तो रिएक्ट झाल्यानंतर तो काय देतो आपल्याला, क्लोरीन गॅस देतो. आणि हा जो क्लोरीन गॅस आहे हा क्लोरीन गॅस डिसइन्फेक्टंट म्हणून तो त्याच्या प्रॉपर्टीज आहेत आणि तो वॉटर मधले जे काही जर्म्स असतील इट किल्स द जर्म्स इन द वॉटर अँड देअरफोर इट इज यूज एज अ डिसइन्फेक्टंट. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे ऑक्सिडंट आणि रिडक्टंट, मग याची डेफिनेशन थोडी परत एकदा डिस्कस करूया, ते थोडंसं राहिलंय. तर ऑक्सिडंट कशाला म्हणायचं, ऑक्सिडंट इज अ सबस्टन्स विच गिव्स ऑक्सिजन टू अनादर रिएक्टंट अँड इट ऑक्सिडाइजेस दॅट सबस्टन्स. तो त्या सबस्टन्सला ऑक्सिडाइज करतो, इट ऑक्सिडाइजेस दॅट सबस्टन्स अँड इट इटसेल्फ गेट्स रिड्यूस्ड. तो स्वतः काय होतो, रिड्यूस होतो. आता ज्यावेळेस आपण मेटलर्जीचा स्टडी करणार आहोत, मेटलर्जीमध्ये अनेक प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स आहेत, त्यावेळेस आपल्याला हे ऑक्सिडेशन रिडक्शन ऑक्सिडंट रिडक्टंट ह्या गोष्टी व्यवस्थितपणे माहिती असल्या पाहिजेत. परत एकदा बघा, ऑक्सिडंट कशाला म्हणायचं, ऑक्सिडंट इज अ सबस्टन्स विच गिव्स ऑक्सिजन अँड इट फोर्सेस द अदर सबस्टन्स टू ऍक्सेप्ट दॅट ऑक्सिजन, इट ऑक्सिडाइजेस द अदर सबस्टन्स अँड इट इटसेल्फ गेट्स रिड्यूस्ड. इट इज कॉल्ड एज द ऑक्सिडाइजिंग एजंट ऑर ऑक्सिडंट. दोन नाव आहेत त्याला बघा, ऑक्सिडाइजिंग एजंट सुद्धा म्हटलं जातं, ऑक्सिडंट सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ऑक्सिडंट हा ऑक्सिजन देतो आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो, तो स्वतः रिड्यूस होतो, त्याला आपण काय म्हणायचं, ऑक्सिडंट असं म्हणायचं. आणि रिडक्टंट, मग रिडक्टंट कशाला म्हणायचं, रिडक्टंट इज अ सबस्टन्स विच गिव्स हायड्रोजन or which removes oxygen or which removes oxygen from any reactant to and such a substance it itself gets oxidized, it is called as a reductant. म्हणजे सिंपल भाषेमध्ये जर आपण सांगायचं झालं तर ऑक्सिडंट इज अ सबस्टन्स विच गिव्स ऑक्सिजन अँड इट ऑक्सिडाइजेस अदर सबस्टन्स. म्हणजे त्याच्याकडे ऑक्सिजन असलं पाहिजे. मग बघा बरं, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, पोटॅशियम परमँगनेट आहे, त्याचप्रमाणे पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि ओझोन आहे, या सगळ्यांकडे ऑक्सिजन आहे अँड दिस ऑक्सिजन इज गिवन आउट अँड इन दिस मॅनर दीज सबस्टन्सेस दे आर कॉल्ड एज द ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडाइजिंग एजंट्स. आणि रिड्युसिंग एजंट्स जर पाहिलं आपण तर कार्बन हा बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. कार्बन हा रिड्युसिंग एजंट म्हणून जास्त प्रमाणामध्ये तो यूज केला जातो, ते आपण मेटलर्जीमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे ऑक्सिडंट आणि रिडक्टंट ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन कमीत कमी तुम्ही समजून घ्या. ऑक्सिडंटकडे ऑक्सिजन असला पाहिजे आणि तो ऑक्सिजन त्याने दुसऱ्याला दिला पाहिजे, नुसता असून उपयोग नाहीये, तो त्याने दिला पाहिजे आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज केलं पाहिजे, हे या ऑक्सिडंटचं वैशिष्ट्य आहे. आणि रिडक्टंटने काय केलं पाहिजे, एकतर ऑक्सिजन काढून घेतला पाहिजे ही एक गोष्ट केली पाहिजे किंवा दुसऱ्यांना हायड्रोजन दिला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, रिडक्टंट असं म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि नंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे कन्सेप्ट रिलेटेड टू ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता ही जी कन्सेप्ट आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनशी रिलेटेड, ही आपण इथे स्टडी करण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की आपण ही जी कन्सेप्ट आहे ही स्टडी करत आहोत, तर हे 5 पॉइंट मध्ये आपण ती स्टडी करणार आहोत. ऍक्च्युली दीज 5 पॉइंट दे आर नॉट ऍट ऑल आयसोलेटेड, असे आयसोलेटेड नाहीयेत, ते सेपरेटेड नाहीयेत, दे आर इंटरमिंगल. पण
आपण जर तुमच्या लेव्हलचा विचार केला, 10th स्टँडर्डला तुम्ही आहात आणि पुढे तुम्ही ज्यावेळेस त्याचं डीप नॉलेज घ्याल ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचं, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हाऊ दिस प्रोसेस दे आर इंटर रिलेटेड, हाऊ दिस डेफिनेशन दे आर इंटर रिलेटेड. आता मी फक्त एक इंट्रोडक्शन देणार आहे या डेफिनेशनशी रिलेटेड आणि नंतर आपण पुढच्या सेशनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन या ज्या डेफिनेशन आहेत या वन बाय वन दे आर गोइंग टू स्टडी दोज डेफिनेशन. आता इथे मी ज्या ज्या डेफिनेशन सांगते त्या नीट लक्षात घ्या. पहिली महत्वाची डेफिनेशन ऑक्सिडेशनची, कारण याच्यावरती प्रश्न येतो, याच्यावरती प्रश्न असा येतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो. तर हा क्वेश्चन आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी एक होमवर्क म्हणून एक डिफरन्स या ठिकाणी लिहायचा आहे, ठीक आहे. आणि हे रिडिंग पण करायचं आहे, हा होमवर्क मी लगेच सांगते, ते पण लक्षात घ्या. तर आता ऑक्सिडेशन ही डेफिनेशन जी आहे आपण 5 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ही पाहणार आहोत, ठीक आहे. तर पहिली जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन जर आपण पाहिली, इट इज रिलेटेड टू ऑक्सिजन और इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन. इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन काय सांगणार आपण त्या ठिकाणी, इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच अ रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म इट्स ऑक्साइड. ही झाली ऑक्सिडेशनची डेफिनेशन, ठीक आहे. आता रिडक्शन जे आहे, रिडक्शनची डेफिनेशन काय होईल, रिडक्शन इज अ प्रोसेस इन विच ऑक्सिजन इज रिमूव फ्रॉम अ रिएक्टंट, इट इज कॉल्ड एज रिडक्शन. ही डेफिनेशन झाली रिडक्शनची. नंतरची जी पुढची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन जर आपण पाहिली, इन टर्म्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनच्या टर्म्समध्ये ही डेफिनेशन आहे ती नीट लक्षात घ्या. इन टर्म्स ऑफ हायड्रोजन काय म्हणणार आपण, वेन हायड्रोजन इज रिमूव, नीट लक्षात घ्या, वेन हायड्रोजन इज रिमूव फ्रॉम अ रिएक्टंट इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. त्याला काय म्हणणार आपण, ऑक्सिडेशन म्हणणार. अँड वेन हायड्रोजन इज ऍडेड, वेन अ सबस्टन्स रिएक्ट विथ हायड्रोजन इट इज कॉल्ड एज रिडक्शन. म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, हायड्रोजन इज रिमूव, आणि रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोजन इज ऍडेड. तर या ठिकाणी आपण जर आपलं टेक्स्टबुक जर पाहिलं त्याच्यामध्ये रिएक्शन नंबर 6 ही जी रिएक्शन आहे, म्हणजे त्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल इट इज कन्वर्टेड इन टू व्हेजिटेबल घी, म्हणजे व्हेजिटेबल घी मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. आणि अशा पद्धतीने ही जी रिएक्शन आहे ह्याला हायड्रोजनेशन ऑफ ऑइल सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरं एक नाव आपण त्याला रिडक्शन म्हणू शकतो, बिकॉज हायड्रोजन इज ऍडेड. म्हणजे हायड्रोजन ऍड होत असेल तर रिडक्शन, हायड्रोजन रिमूव्ह होत असेल तर ऑक्सिडेशन. अशी ही सेकंड डेफिनेशन आहे. थर्ड डेफिनेशन, इन टर्म्स ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. थर्ड डेफिनेशन जी आहे ती कशाशी रिलेटेड आहे, पॉझिटिव्ह चार्जेसशी रिलेटेड आहे. मग पॉझिटिव्ह चार्जेसशी रिलेटेड डेफिनेशन जी आहे ती कशी सांगता येईल आपल्याला, वेन द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस ऑन अ रिएक्टंट इन्क्रीजेस इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. म्हणजे ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्जेस इन्क्रीज होतील त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार, ऑक्सिडेशन म्हणणार. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्जेस डिक्रीज होतील त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, रिडक्शन म्हणणार, ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस इन्क्रीजेस ऑक्सिडेशन, पॉझिटिव्ह चार्जेस डिक्रीजेस ऑन रिएक्टंट रिडक्शन. अशी सिंपल गोष्टी आहेत ह्या, फक्त ती व्हास्ट कन्सेप्ट आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि पूर्वीच्या सिलेबसमध्ये फक्त ऑक्सिजनशी रिलेटेड आणि हायड्रोजनशी रिलेटेड डेफिनेशन होत्या, पण आता तुमचा सिलेबस हा व्हास्ट झालेला आहे, याच्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट आहेत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे झालं ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची याच्याशी पॉझिटिव्ह चार्जेसशी रिलेटेड कन्सेप्ट. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे, इट इज अ इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. कुठली कन्सेप्ट आहे ती, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आहे. आणि ही इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आपल्याला काय सांगते, तर महत्वाचं आहे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, वेन इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ह, इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले जातात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन म्हणतो. नीट ऐका, इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले जातात त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन म्हणतो. इलेक्ट्रॉन्स ऍड केले जातात त्याला आपण रिडक्शन म्हणतो. आणि ज्या वेळेस आपल्याला मेटलर्जीचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस लक्षात ठेवा, जर तुम्ही हा पार्ट नीट केला नाही तर तुम्हाला काही समजणार नाही मेटलर्जी मधलं. मेटलर्जी मध्ये सगळा जो टॉपिक आहे
तो केमिकल रिएक्शन्स वरतीच आहे. लक्षात आलं? म्हणजे म्हणून लक्षात घ्या, व्हेन इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ड इट इज ऑक्सिडेशन अँड व्हेन इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इट इज रिडक्शन. ही झाली इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. आणि नंतर शेवटचं जे आहे ते नॉन मेटल्सशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही रिएक्टंट मध्ये जर आपण नॉन मेटल्स ऍड केले, ऍडिशन ऑफ नॉन मेटल्स इट इज ऑक्सिडेशन. म्हणजे ज्यावेळेस नॉन मेटल्स आपण ऍड करतो त्यावेळेस त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. आणि ज्यावेळेस नॉन मेटल्स आपण रिमूव्ह करतो, व्हेन नॉन मेटल्स आर रिमूव्ह इट इज कॉल्ड ऍज रिडक्शन. म्हणजे परत एकदा लक्षात घ्या, म्हणजे ऑक्सिजनशी रिलेटेड कन्सेप्ट, ऑक्सिजन इज ऍडेड आणि ऑक्सिजन इज रिमूव्ह. म्हणजे ऑक्सिजन इज ऍडेड ऑक्सिडेशन, ऑक्सिजन इज रिमूव्ह रिडक्शन. हायड्रोजन इज रिमूव्ह ऑक्सिडेशन, हायड्रोजन इज ऍडेड, त्या ठिकाणी हायड्रोजन ऍड झालं तर त्याला रिडक्शन असं म्हणायचं. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस इनक्रीज्ड ऑक्सिडेशन, पॉझिटिव्ह चार्जेस डिक्रीज्ड रिडक्शन. त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, इलेक्ट्रॉन्स रिमूव्ड ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन्स ऍडेड रिडक्शन. आणि लास्टची कन्सेप्ट आहे ती नॉन मेटलशी रिलेटेड आहे. ती पुस्तकामध्ये जरी डिफरंटली दिलेली नाही तरी पण ती पण एक कन्सेप्ट आहे. लक्षात घ्या की व्हेन नॉन मेटल्स आर ऍडेड इट इज ऑक्सिडेशन अँड व्हेन नॉन मेटल्स आर रिमूव्ह इट इज रिडक्शन. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनशी रिलेटेड ज्या डेफिनेशन्स आहेत, ह्या फाईव्ह डेफिनेशन्स आपण आयसोलेटेड स्टडी करायचे आहे, सेपरेटली स्टडी करायचे आहे. त्याचं इंटरमिनिंग जे आहे ते सध्या तरी करायचं नाहीये. ऍक्च्युली दीज आर द प्रोसेसेस विच आर रिलेटेड टू इच अदर, पण ते आपण नंतर ज्यावेळेस 11वी 12वीला जाऊ त्यावेळेस आपल्याला ते समजणार आहे. आणि इथे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. आपण अतिशय व्यवस्थितपणे हे टॉपिक घेतलेलं आहे आणि जरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तरी आपण तो माझ्यापर्यंत आणून जर पोहोचवला तर आपण तो डाऊट क्लिअर करू शकतो. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रॅक्टिस, आपण हे लिहून बघितलं पाहिजे. हे नेसंट ऑक्सिजन जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि डे टू डे लाईफशी ज्यावेळेस तुम्ही रिलेट कराल त्यावेळेस निश्चितपणे तुमच्या सायंटिफिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होण्यासाठी मदतच होणार आहे. ओके, तर आजच्या दिवसापुरतं हे एवढं आहे आणि पुढच्या याच्यामध्ये आपण स्टेप वाईज मॅनरमध्ये एक एक पार्ट जो आहे ते ऑक्सिडेशन रिडक्शनशी रिलेटेड तो पार्ट आणि त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स पण आपण व्यवस्थितपणे घेणार आहोत. आज तुम्ही एक काम करायचंय, होमवर्क म्हणून तुम्ही काय करायचंय, जे एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायचे आहेत. आणि दुसरी एक गोष्ट जी आहे अजून काय करायचंय तुम्ही, तर जे अजून ह्याच्याशी रिलेटेड हा टॉपिक वाचायचा आहे आणि वाचून झाल्यानंतर काही डिफिकल्टीज असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये इथं जम्बलिंग करायचं कारण नाहीये. हे फाईव्ह पॉईंट कन्सेप्ट जी आहे ती आपण परत सेपरेटली घेणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला ते एक्झाम्पलच्या माध्यमातून अजून व्यवस्थितपणे समजण्यासाठी मदत होणार आहे. ओके, ठीक आहे.